हे मित्रांनो, कसे आहात? मी शंभूराज आलोय माझ्या सातारा जिल्ह्यातील करंजखोप गावातील फार्मवर. तुम्ही बघत असाल मागे खूप छान एरिया दिसतोय सगळा अगदी ओके. कारण आमच्या इथे हे पेरणी पण आम्ही केलेली, थोडा पाऊस आणि दडी मारलेली, पाऊस नाही म्हणावं असा, तरी पण पेरणी केलेली आपण याच्यामध्ये. बघू शकता पीक पण छान उगवलं याच्यामध्ये. आणि माझ्या मागे जर बघितलं सगळ्या अशा हिरव्यागर डोंगर रांगा दिसतील तुम्हाला सह्याद्रीच्या ओके. माझे कोण शेतकरी मित्र असतील ज्यांना शेतीची आवड आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पण शेअर करा. आजपर्यंत मार्केटमध्ये मी माझ्या आयडियाज तुम्हाला देत असतो, इथे तुम्ही तुमच्या आयडियाज मला देऊ शकता. अशी कुठली झाडं आहेत की आपण लावू शकतो ज्याच्यामधून आपल्याला चांगलं उत्पन्न पण मिळेल, आपल्याला त्याच्याकडे जास्त बघावं पण नाही लागणार याच्यामध्ये ओके. कारण हे क्षेत्र असं खूप छान आहे, मोठं क्षेत्र आहे माझं सगळ्या याच्यामध्ये. ह्याच्याकडनं मला सगळी अशी झाडी लावायची, मी काही झाडं काढलेली त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं पावसाळ्यामध्ये आपण कुठलं वृक्षांचं रोपण करू शकतो ह्या पूर्ण 12-13 एकराच्या आसपास, जेणेकरून सगळी हिरवगार होऊन जाईल आणि आपल्याला यांच्यामधून फळं मिळत राहतील किंवा इतर गोष्टींचा पण आपल्याला याच्यामधून फायदा होत राहील, ते पण खाली तुम्ही कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट, माझ्या शेताचा जो परिसर, माझा जो फार्म आहे त्याच्या आसपासचा परिसर तुम्हाला कसा वाटला प्रत्येकाने खाली कमेंट करून सांगायचे. मलाही छान वाटेल तुमच्या कमेंट्स ऐकायला, कारण सहज मी बऱ्याच दिवसातून चक्कर मारतो याच्यामध्ये काय चाललं आहे काय नाही. शेती समजते मला पण एवढी म्हणावी अशी माहीत नाही मला अजून पण डिटेलमध्ये. पण प्रयत्न करतो सगळ्या गोष्टी मॅनेज करायचा. स्टॉक मार्केट हे आपलं मेन फील्ड आहे, पण ते करत असताना आपला जे काही मूळ सोर्स आहे जिथून आपली सुरुवात झालेली आहे त्याला विसरून पण चालणार नाही आहे. आणि त्यामुळेच आपण एवढं सगळं घेतलं होतं. बघा माझ्या मागे छान हे तुम्हाला दिसेल शेततळे आहेत माझ्या मागं, त्याच्या मागे डोंगर आहे सगळा आणि खूप छान असा परिसर आहे, हिरवागार आहे, खूप छान वाटत आहे. म्हणजे काही आपण म्हणतो की विकेंडला इकडे जावं तिकडे जावं, पण अशा वेळेला आपण जर असं आपल्या फार्मसवर येऊन जरी बसलं तरी मानसिक शांतता पण खूप लाभत असते असं मला वाटतं आणि खूप फील वाटतं आहे त्याच्यामध्ये. तर चला याच्यामध्ये, तुमचं पण असं काय फार्म असेल तुम्ही पण खाली फोटो टाकू शकता, पिन करू शकता मला ओके. मलाही आवडेल पाहिलं सगळ्यांचं, किंवा तुमच्या काय आयडियाज असतील तर 1000% शेअर करा सगळ्यांनी याच्यामध्ये ओके. कारण काय होतं, एखादी आयडिया अशी असते की नक्कीच आपल्याला मला पण चांगलं सुचेल काहीतरी करायला आणि मला लवकरात लवकर हे खूप मोठं डेव्हलप करायचं, खूप मोठे प्रोजेक्ट आहेत माझ्या याच्यावर. पण ठीक आहे, थोडं पाऊस वगैरे पडणं गरजेचं आहे याच्यामध्ये, ते झाल्यानंतर इकडं पण करेल ओके. कारण स्टॉक मार्केट तर आहेच आपल्याला, पण शेती पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या काळासाठी, म्हणून एक छोटा प्रयत्न याच्यामध्ये आम्ही करतो आहे. तर चला मित्रांनो, थँक्यू सो मच ओके. तुमच्या कमेंट करा, तुमच्या आयडियाज माझ्याशी शेअर करा, करू आपण काहीतरी वेगळं याच्यामध्ये. आणि एक छान पार्टी पण मला सगळ्या आपल्या कम्युनिटीला घेऊन करायची आहे पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये ओके. कारण काहीतरी मी याच्यामध्ये डेव्हलप करतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तिथे आपण सगळे भेटूच मग त्याच्यामध्ये. थँक्यू.